लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 16 फेब्रुवारीच्या भागामध्ये आबा चिडलेले असतात. ते सरोजवरती खूप रागवतात. सरोज, मला माहिती आहे या मुलीला सून म्हणून तुला घरात स्वीकार करायचा नाही, पण ग्रहलक्ष्मी दारात उभी आहे. तिला आरती केल्याशिवाय मी या घरात येऊ देणार नाही. रजनी, सरोज आरती करत नसेल तर तू घे, दोघांचे पाय धू आणि दोघांना औक्षण करून आतमध्ये घे. घरच्या लक्ष्मीला दारामध्ये ताटकळत ठेवणं मला आवडत नाही आहे आणि तिला लवकरात लवकर औक्षण करून घरात घे. आता मात्र आबांची आज्ञा मानत इकडे रजनी ताबडतोब तबक घेते. तबक घेत रजनी आता औक्षण करण्यासाठी निघते, पण अद्वैत तर आतमध्येच असतो. आबा म्हणतात, अद्वैत, तुला वेगळं सांगायला पाहिजे का? जा, तिच्या बाजूला जाऊन उभे राहा, दोघांनी सोबत ग्रहप्रवेश करायचा आहे. असं म्हणत आता मात्र आबा चिडलेले असतात आणि अद्वैतला बाहेर पाठवतात. मग अद्वैतसुद्धा कलाच्या बाजूला जाऊन उभा राहतो. आबा म्हणतात, कुणाची वाट बघताय? रजनी जा, ग्रहलक्ष्मीचं औक्षण करून तिला घरात घे. असं म्हणत रजनीला ते आदेश देतात. रजनी औक्षण करायला जाते. इकडे मात्र दिनकरला खूप वाईट वाटत असतं. कले, तुझ्यासाठी मी काही करू शकलो नाही गं. तू सांगायचीस की मला लग्न नाही करायचं आहे, मला माझा बिझनेस वाढवायचा आहे, पण मी खरंच तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही, मला माफ कर कले. असं म्हणत कलाने बनवलेली छोटी छोटी खेळणी, छोट्या छोट्या वस्तू तो आता एका पिशवीत भरत असतो. तितक्यात तिथे संगीता येते. संगीताला म्हणतो, खबरदार खबरदार, जर मला हात लावलंस तर आज तुझ्यामुळे माझी कला उद्ध्वस्त झाली. तुझ्या हट्टापायी घर गहाण टाकलंस, तुझ्या हट्टापायी लग्नाला निघालीस, खोटं बोललीस, सगळ्यात तुझी मी साथ दिली, पण कलेचं आयुष्य तू बर्बाद केलंस. तुझ्याशी बोलण्याची, तुझ्याशी वागण्याची मला काहीही आता आवड राहिली नाही. असं म्हणत दिनकर आता संगीताला चांगलंच फटकारतो. तोपर्यंत अद्वैत कलाच्या बाजूला येऊन उभा राहतो. कलाच्या बाजूला येऊन अद्वैत उभा राहिल्यावरती आबा सांगतात, चला लवकरात लवकर औक्षण करायला घ्या बरं. असं म्हणत आबा आता औक्षणाला सांगतात. मग रजनी औक्षण करते. लक्ष्मीच्या पावलांनी छानपैकी आता कलाचा गृहप्रवेश होतो. मॉपटं ओलांडून मग मात्र कुंकवाच्या पाय बुडवून मग कला लक्ष्मीच्या पावलांनी घरात येते. कलाचा ग्रहप्रवेश तर होतो, पण सरोजच्या डोक्यामध्ये राग असतो तो असतो. सरोज कोणत्याही प्रकारे कलाला सून म्हणून स्वीकारण्यासाठी तयार नसते. त्यासाठी ती खुसपटं काढतच असते. काही ना काही करून कला ह्या घरातून निघून गेली पाहिजे. तोपर्यंत इकडे नैनी मात्र सकाळी उठते, फ्रेश होते. बिना लग्नाचीच राहुलची झालेली नैना मात्र आता स्वतःवरतीच खुश होत असते. नैना, तू इतकी सुंदर आहेस ना, म्हणून राहुलसारखा इतका हँडसम मुलगा तुला पटला. इतका हँडसम मुलाची तू बायको झालीस, पण घरी गेल्यावरती आई काय विचार करेल? आई आणि बाबा कसे रिॲक्ट करतील? नाही नाही, राहुलसोबत माझं लग्न झालं आहे पाहून त्यांना आनंदच होईल. राहुलसारखा हँडसम, इतका करोडपती, अरबपती मुलगा माझा नवरा आहे म्हटल्यावरती आई तर खुश होईल, मला माफ करेल आणि तीच बाबांना मनवेल. तितक्यात तिथे राहुल येतो आणि नैनाला मिठी मारतो. नैना म्हणते, राहुल आता आपण काय करायचंय? राहुल म्हणतो, तू सारखं 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 तेच काय विचारतेस? मी तुला सांगितलंय ना एकदा, आपण लग्न करणार आहोत, पण योग्य वेळ आली की? आत्ता जर मी तुला घरी घेऊन गेलो तर काय होईल तुला माहिती आहे ना? आत्ता घरी घेऊन गेलो तर उगाच तुझ्यावरती सगळे राग काढतील, कदाचित आपलं नातं पण स्वीकारणार नाहीत. आणि तिकडे कशी सिच्युएशन झाली असेल हे मला बघू दे. तिकडे खूप केओस झाला असेल, तो केओस हँडल करू दे. अद्वैत दादाचा मूड ऑफ असेल, त्याला नीट करू दे. आणि मग सगळ्यांना समजवून तुला लग्नासाठी मनवून तुला घेऊन जाईन ना. तुला किती वेळा सांगू की तू हे असं वागतेस ते नाही पटत आहे मला? काळजी करू नकोस. यावर ते नैना म्हणते, राहुल तू खरंच माझ्याशी लग्न करणार आहेस ना? तू मला फसवणार नाहीस ना? राहुल म्हणतो, तुला असं वाटलंच कसं की मी तुला फसवेन? म्हणून मी तुला कोणत्याही बाबतीत फसवणूक करणार नाही. माझं तुझ्यावरती प्रेम आहे, मी तुझ्याशी लग्न करणार 100%. असं म्हणत राहुल आता नैनाला चांगलाच फसवा फसवीचे धंदे करत असतो. आणि मूर्ख नैना हातचा हिरा सोडून आता कोळशाच्या मागे लागत पूर्णपणे अडकलेली असते. तिला माहीत नसतं की राहुल तिचा फायदा घेऊन तिला सोडून देणार असतो. राहुल विचार करतो, माझं तर काम झालंय, थोडे दिवस अजून खेळवायचं, मग काय, मग मजाच मजा. असं म्हणत राहुल आता नैनाला सोडण्याचा विचार करत असतो. इकडे आता रजनीने औक्षण करून सगळ्यांना आत घेतल्यावरती आता मात्र इकडे सरोजची वेगळीच ॲक्शन असते. सरोज म्हणते, थांब, जरी औक्षण झालं असलं, लग्न झालं असतं, तू या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी आली असलीस तरी माझी एक अट आहे. मी या घरामध्ये तुला या घरची सून मानू शकत नाही. आबा म्हणतात, काय आहे सरोज आता? सरोज म्हणते, आबा आत्तापर्यंत मी तुमचं ऐकलं ना, तर आत्ता मात्र मी तुमचं ऐकू शकत नाही, कारण आता तुमचं मी ऐकणार नाही. या घरामध्ये जरा तरी मला सुनेचा मान मिळू दे. या घरामध्ये हिला या सुनेचा मान हवा असेल तर माझ्या काही अटी आहेत.
आबा म्हणतात, अटी? कसल्या अटी? सरोज सांगते हो, माझ्या अटी मान्य झाल्याशिवाय या घरात हिला सुनेचा मान मिळणार नाही. माझी अट एकमेवच आहे की जर हिला ह्या घरामध्ये स्थान हवं असेल, सुनेचा हक्क हवा असेल, या घरात हिला राहायचं असेल, तर हिच्या खोटारड्या कुटुंबासोबत हिला संबंध तोडावे लागतील. त्यांच्याशी कोणाशीही संबंध न ठेवण्याचं हिने जर मान्य केलं तरच हिला या घरामध्ये सुनेचा मान मिळेल, नाहीतर हिला ह्या घरात राहता येणार नाही. आता कलाला धक्का बसतो. ज्या कुटुंबात लहानाचे मोठे झालो, ज्या आईवडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, ज्या आईवडिलांचा आधार बनायचं, त्याच आईवडिलांशी संबंध तोडायचे. सरोज म्हणते, बोल, ही अट मान्य असेल तरच तू इथे राहू शकतेस, नाहीतर या घरात तुला थारा नाही. कलाच्या डोळ्यात अश्रू येतात. इकडे आड तिकडे विहीर. इकडे वडिलांनी केलेले संस्कार आणि वडिलांनी येताना घेतलेलं वचन की त्या घरात सगळ्यांना समजवून घेशील, आणि तिकडे अशाच वडिलांसोबत संबंध तोडायला सांगितले जातात. कलाला काय करावं कळत नाही. तिच्या क्षणात डोळ्यासमोरून चित्रपटासारखे वडिलांसोबत घालवलेले, आईसोबत घालवलेले, सगळ्यांसोबत घालवलेले क्षण येतात आणि आई वडिलांना दिलेलं वचन आठवतं की काहीही झालं तुम्हाला मुलगा नाही, मीच तुमचा मुलगा म्हणून तुमची साथ देईन. हे सगळं कलाला आठवतं आणि कला सांगते, आबा आबा, मी आत्ता जे बोलणार आहे ना, त्यामुळे कदाचित तुम्हाला दुःख होईल, कदाचित या सगळ्यामुळे तुम्हाला त्राससुद्धा होईल, पण माझं म्हणण्याचा गैरसमज करून घेऊ नका. मी जे बोलते ना ते माझ्या कुटुंबासाठी बोलणार आहे. मी जे बोलणार आहे ते सत्यच आहे, पण कदाचित त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होईल म्हणून आधीच मी तुमची माफी मागते. आणि ती सांगते, माझ्या आईवडिलांनी आम्हाला ना नेहमी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, म्हणजे माझ्या आईंनी आमच्यासाठी जगाशी भांडण करताना मी पाहिलेलं आहे. हां, त्यांच्याकडून एक चूक झालेली आहे, ती चूक त्यांनी अनधवाने झालेली आहे, माझ्या बहिणीच्या चुकीमुळे ही चूक झालेली आहे, पण त्यासाठी त्यांना शिक्षा म्हणून मी त्यांच्याशी संबंध तोडू हे माझ्याच्यानी शक्य नाही आहे. ज्या आईवडिलांनी लहानपणापासून संस्कार देऊन इतवर घडवलंय त्या आईवडिलांना सोडून देणं माझ्याच्यानी बिलकुल शक्य नाही आहे. माझे वडील नेहमी सांगायचे की मला मुलगा नसला म्हणून काय झालं, माझ्या तीन मुली मुलांपेक्षा कमी आहेत का, माझ्या मुली या मुलांना भारी आहेत, आणि माझ्या अशा आईवडिलांना मुलगा नसताना मी त्यांना सोडून देऊ हे कसं काय होईल, असं म्हणत कला आता सगळ्यांच्या समोर विरोध करते, म्हणजे आता आपल्या आईवडिलांना सोडण्यासाठी. आणि ती सांगते, तुमची ही अट मला मान्य नाही आहे, कारण माझ्या आईवडिलांना सोडण्यासाठी तुम्ही सांगताय आणि ते नातं जोडून मला इकडे नातं तोडायचं नाही आहे, त्यामुळे माझ्या आईवडिलांशी नातं तोडून नवीन नातं जोडण्यामध्ये मला काळी मात्र इंटरेस्ट नाही आहे, तुमची अट मी मान्य करणार नाही. सरोज सांगते, जर तुला माझी अट मान्य नसेल तर या घरात तुला थारा नाही. कला सांगते, ठीक आहे, पण यासाठी मी माझं घर तोडणार नाही, असं म्हणत मात्र आता कला खूप महत्त्वाचा निर्णय घेते. जवळजवळ कलाने लग्न मोडण्याचाच निर्णय घेतलेला असतो. सरोज म्हणते, मी तुला एक संधी दिली होती, मी तुला सांगितलेलं होतं की तू तुझं घरचे संबंध सोड, या घराची सून हो, पण तू ही संधी नाकारलीस, त्यामुळे दोष माझा नाही आहे. दोष कोणाचा आहे तर तो फक्त तुझा, कारण मी तुला संधी दिली होती, ती संधी तुला नको होती. कला सांगते, हो, जे काही आहे ते माझं म्हणणं आहे. सरोज सांगते, ठीक आहे, मग आता ह्याच्यावरती माझा कोणी दोष द्यायचा नाही, मी हिला घरातून बाहेर काढलेली नाही आहे. आता कला जायला निघते. त्यावेळेला कला आणि अद्वैत यांचं उपरणं बांधलेलं असतं, ते मध्ये येतं. मग कला ते उपरणं सोडते आणि आता अद्वैत पण आपल्या खांद्यावरचं ते उपरणं काढतो. दोघंजणं उपरण्याच्या आता मात्र एकत्र करत करत उपरणं एकत्र केलं जातं आणि दोघांनी खांद्यावरून उपरणं काढलं तरी गाठ अजून सुटलेली नसते. त्यावरती सरोज म्हणते, ठीक आहे, सर्वस्वी निर्णय तुझा असेल, उद्या कुणी मला दोष द्यायचा नाही. आणि आता ती काजूकडे रागारागात बघते. काजूकडे रागारागात बघत म्हणते, ए मुली, तू इथे काय करतेस, चल निघ तू पण इथून, असं म्हणत सरळ सरळ काजूचा पण अपमान करत ती काजूला पण तिकडून हकलवून लावते. आता मात्र इकडे रोहिणी विचार करत असते, हे काय घडतंय, म्हणजे चक्क कला आता घर सोडून निघाले. कला सांगते, काजू चल, इथे आपल्याला थांबायचं नाही. मग काजूचा हात धरून कला आता उंबरठा ओलांडणार असते. आता कलाने सगळे संबंध तोडून उंबरठा ओलांडण्यासाठी पुढे पाऊल टाकणार. तिला दिनकरचं वचन आठवतं. दिनकरचं वचन आठवतं की त्या घरामध्ये जा, त्या घरातली होऊन राहा, त्या घरात मिळून मिसळून राहा आणि त्या घराला स्वर्ग बनव. हे वचन आठवल्यावरती मग मात्र कला आता इकडे थबकते. कलाची पावलं थबकतात आणि ती परत येते. कला चांदेकरांच्या घरात येते. पण इकडे अद्वैतने नयनासाठी आणलेले सगळे गिफ्ट आता तो अंगणामध्ये आणतो. तिच्यासाठी आणलेल्या साड्या, ड्रेसेस, तिच्यासाठी घेतलेल्या वस्तू सगळ्या अंगणामध्ये आणतो.
त्याच्यावरती रॉकेल ओततो आणि त्याची होळी पेटवून देतो. कला बिचारी हे पाहत असते. तिला अद्वैतचा राग कळत असतो. त्या रागाचं तिला काही वाटत नसतं, कारण त्याचा राग जेन्युअन असतो, त्याला रागिणं साहजिकच असतं. त्यावेळेला आता मात्र अद्वैतने होळी केल्यावरती तो सांगतो, एकदा प्रेम करण्याची चूक केली, पण आता पुन्हा मी कुणावरतीही प्रेम करू शकत नाही. कुणावरतीही प्रेम करण्याची माझी आता मानसिकता नाही आहे. असं म्हणत अद्वैतने प्रेमाला आता चक्क नकार दिलेला असतो. कुणावरतीही मनापासून याच्यापुढे प्रेम करणार नाही असं म्हणत अद्वैत चिडलेला असतो. अद्वैतच्या या अवस्थेला आता मात्र सरोज पुन्हा एकदा कलाला जबाबदार धरते आणि ती सांगते, हे सगळं तुझ्यामुळे घडलंय. तुझ्यामुळे आज माझ्या मुलाचा प्रेमावरचा विश्वास उडालाय. तुला मी सोडणार नाही असं म्हणत सरोज आता कलाला पुन्हा धमकी देते. या सगळ्यामध्ये कला आणि अद्वैतचं नातं कसं फुलणार, नैना परत आल्यावरती काय होणार, पाहणं रंजक ठरणार.